राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आत्मक्लेश वडू बुद्रुक येथे काढलेला होता। त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते आमदार त्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते। किंबहुना मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देखील उपस्थित नसल्यामुळे ते नाराज आहेत की काय अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या होत्या। आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे की आत्मक्लेशपेक्षा छत्रपतींचे महत्त्व देण्याला माझे प्राधान्य आहे असं म्हणत राष्ट्रवादीला त्यांनी घरचा आयर दिलेला आहे। जाणून घेऊया सविस्तर बातमी आजच्या या बातमीपत्रात। नमस्कार, मी विनायक, आपण पाहत आहात तिचा जागर। खासदार अमोल कोल्हेनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली। ही पोस्ट म्हणजे रोहित पवारांना चिमटा आहे की काय अशी चर्चा रंगू लागली। आत्मक्लेशापेक्षा ठसा उमटवायला आणि छत्रपतींचे महत्त्व अधोरेखित करण्याला माझे प्राधान्य असल्याचे म्हणत खासदार अमोल कोल्हेनी सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार रोहित पवारांना घरचा आहेर देत चिमटा काढला आहे। काल वडू तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही असा खुलासाही खासदार अमोल कोल्हेनी केला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोचवावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड यांची भेट घेऊन चर्चा केली अशी माहितीही त्यांनी दिली। आत्मक्लेशसाठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही, कारण शिवसिंहाच्या छाव्याने आत्मक्लेश वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाच महत्त्व दिलं असतं। त्याच आदर्शावर चालण्याचा माझा प्रयत्न असल्याचे कोल्हे सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हणालेत। मागील काही दिवसांपासून शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सातत्याने मतदारसंघात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असतात। त्यात कालही ते त्यांच्याच शिरूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या वडूबुद्रुक येथील रोहित पवारांच्या आत्मक्लेश कार्यक्रमासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले, त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। मी शर्वरी। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।